सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्थेतील महिलांची सद्भावना आज पाहायला मिळाली. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांना आज राख्या पाठवत आपल्या जवानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा या महिलांनी दिल्या. या उपक्रमामुळे सांगलीच्या वेशावस्थेत जय जवान जय किसानचा नारा घुमला. सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्थेत शरीर विक्रय करणाऱ्या महिला आज वेगळ्याच घाईगडबडीत दिसून आल्या. आज या महिलांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येत होतं. या महिलांनी आपल्या व्यवसायातून काहीसा उसंत घेत आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांसाठी राख्या पाठवण्याचं काम केलं. त्यावेळी स्वतः वेशा महिलांनी भारतीय जवानांसाठी राख्या पॅकिंग करून त्यावर भारताचा तिरंगा लावून या राख्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या भावाला अंतकरणातून पॅकिंग करून पाठवल्या. यावेळी या महिलांच्या चेहऱ्यावर आपल्या भावाला पाठवण्यात येणाऱ्या राख्यांबद्दल कमालीची आपुलकी दिसून आली. सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्थेत आपल्या कुटुंबापासून दूर आलेल्या आणि फक्त शरीर विक्रयाच्या कामाशिवाय दुसरं जग माहीत नसणाऱ्या या महिलांनाही आपल्या भावाकडे जाता येत नाही. त्यामुळे आज वेशा महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या अध्यक्षा अमिराबी शेख आणि सचिव पत्रकार दीपक चव्हाण यांनी वेशावस्थेतच या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी उपस्थिती लावत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. सुंदरनगर वेशावस्थेतील या सर्व महिलांनी आज भारतीय जवानांसाठी जो राख्या पाठवण्याचा उपक्रम इथे राबवलेला आहे त्या उपक्रमाला मला आज हजर राहायची संधी मिळाली आणि त्यांचा उपक्रम हा जवळून पाहण्याची संधी मिळाली. या सगळ्या त्यांच्या कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत सर्व जवानांना. जवानांनी या शुभेच्छांचा त्यांनी पाठवलेल्या राख्यांचा स्वीकार करावा अशी आशा आहे. थँक्यू. दरम्यान आज देशाचे रक्षण करणाऱ्या आमच्या सैनिक भावांना राख्या पाठवताना या वेशा महिलांचे ऊर भरून आले होते. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आपल्या देशासाठी लढणाऱ्या भावाप्रती आत्मीयताही दिसून आली. त्यामुळे आज वेशावस्थेतील रंगीत दुनियेचे वातावरण भावनिक बनले होते. आज रक्षाबंधन पुढच्या सोमवारी आहे. त्याच्यामुळं ज्या मिलिटरीमध्ये गेलेली मुलं जी आमचे शेख सरकारांचे भाऊ असतील कुणाचे बहीण असतील त्यांच्यापर्यंत राखी पोहोचत नाही त्याच्यामुळं आम्ही थोडं शेख सरकार बायका सगळी मिळून सुंदरनगरमधनं राखी पाठवायला लागलो आहे त्यांच्यासाठी. ते आमचे भाऊ आहेत आणि सगळ्यासाठी त्यांनी लढा लागलेत त्याच्यामुळं आम्हाला फार अभिमान आहे त्या लोकांचा. त्याच्यामुळं आम्ही इथनं राखी त्यांना पाठवायला लागलो आहे. समाजात आम्हाला मान्यता नाही आहे पण आम्ही समाजाला टक्कर द्यायला लागलो की आम्ही बी त्यांच्या बहिणी आहे. त्याच्यामुळं आम्ही आज रोजी त्यांना राखी पाठवायला लागलो आहे. पुढच्या सोमवारी रक्षाबंधन आहे त्याच्या आधी राखी पोहोचायला पाहिजे म्हणून आम्ही आज सगळ्यांनी शेख सरकार एकत्र येऊन आम्ही आज राखी पाठवायला लागलो आहे. कलेक्टर साहेबांना आमचे निवेदन आहे की आमची राखी तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ते पोहोचलं तर आम्हाला काय तर असमाधान आहे आमच्या जीवाला की आमची कोणतर भाऊ देशावर लढा लागलेत आणि त्यांचं आमचं सगळ्या बायकांचं शुभेच्छा त्या लोकांना आहे. बॉर्डर में हमारा भाई लोग है उधर में हम लोग नहीं जा सकते हमारा प्रॉब्लम होते इसलिए हम लोग बाइक को तरफ से हम लोग राखी भेज दिया उनको घर में नहीं जा सकते इसलिए इधर से राखी भेज दिया उसको बधाई. रक्षाबंधन हा एक कौटुंबिक जिवाळा राखणारा कार्यक्रम आहे. मात्र ज्या वेशा महिला आपले घरदार सोडून या व्यवसायात अपघाताने आल्या त्यांना मात्र आज अखेर आपल्या भावाची आठवण झाली नाही. त्यामुळे आज महिलांनी हा कौटुंबिक सोहळा या वेशावस्थेमध्ये अनुभवला.